त्याच्या हस्ते पुरस्कार मिळाला. सांगण्याचं काम इतकं आहे तुम्हाला की वाचन हे जीवनाचं फार मोठं अंग आहे. आज विद्यार्थ्यांना कळत नाही, पण जेव्हा ते आमच्या वयाचे होतात तेव्हा त्यांना कळतं की आपण त्यावेळी वाचन केलं असतं तर बरं झालं असतं. आज वेगवेगळे ग्रंथ इथे आणलेले आहेत. दुर्मिळ ग्रंथ आज आपल्या ठाण्यामध्ये उपलब्ध आहे. मध्ये मी भिलारे गावामध्ये गेली, पाचगणीला पुस्तकाचं गाव बघितलं, अतिशय दुर्मिळ पुस्तकं, इतकी सुंदर सुंदर पुस्तकं. सुधासाहेब तुम्ही पण भेट द्या त्या गावाला, म्हणजे कधी न पाहिलेली पुस्तकं. म्हणजे आपला स्वतंत्र देश कसा झाला, कशामुळे झाला, वृत्तपत्र कुठून चालू झाली, त्याची सुरुवात कुठून झाली, त्याची सगळी माहिती, कुठे कुठे ग्रंथ पुस्तकं प्रत्येक हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत त्यांनी, प्रत्येक दारामध्ये प्रत्येकाच्या ग्रंथ ठेवलेले आहेत. सुंदर, अतिशय सुंदर पुस्तकाचं गाव निर्माण केलं. मी तर महापौर आता नवीन आलेले आहेत, पण त्यांना सांगेन तुम्ही त्या गावाला भेट द्या. एखादं गाव आपल्या नव्या मुंबईमध्ये सुद्धा आपण पुस्तकाचं गाव निर्माण करू, लोकांना वाचनाची आवड लावण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे मी ज्यावेळी नगरसेविका 95 झाली, तेव्हा 96-97 मी मागणी केली की नव्या मुंबईमध्ये एक तरी चांगलं वाचनालय कला केंद्र असं असावं. आणि महानगरपालिकेने त्यावेळी जयवंत सुतारसुद्धा सभागृह नेते होते, सगळे आम्ही बरोबर त्या उद्घाटन केलं. आज तिथे तुम्ही जर पाहाल ना तर त्या का ग्रंथालयात जागा नसते. आणि हे सगळे मोठे मोठे ज्या परीक्षा देतात मुलं IAS त्याच्या सगळ्या मुलांना तिथे त्या जागेमध्ये शिक्षणासाठी जागा पुरत नाही, त्याचा वापर होतो विद्यार्थ्यांना. आणि मी कुलकर्णी साहेबांना सांगितलेला ग्रंथ महोत्सव असेल तर मला 8 दिवस अगोदर सांगा, आपण याची चांगली अजून तयारी केली असती आणि अनेक लोकांपर्यंत आपण गेलो असतो. असो, आपले महापौर आलेले आहेत, मला वाटतं उद्याचा दिवस आहे. महापौर साहेबांनी सुद्धा शाळेचे विद्यार्थी काही असतील तर त्यांना पाठवावं 1-2 शाळांना, जेणेकरून जे ग्रंथ आलेले आहेत ते त्यांच्या पाहण्यात येतील. त्यांना आवड निर्माण करण्याचं काम आपलं आहे, त्यांना मार्गी लावण्याचं काम आपलं आहे, ते आपण सर्व मिळून एकत्रित प्रेम करू. मी माझे आपल्या सर्वांना या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. मी आपल्या सोबत आहे आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की पुस्तक कुठलंही असो, छोट्यात छोटं मोठ्यात मोठं, एक चुटकुला जरी पेपरमध्ये वृत्तपत्रात आला तरी मी काढून ठेवते, त्याचा वापर मी पुढे करते. मी तुम्हाला एक छोटा चुटकुला सांगते. पहाडों से नदियां बहती है, पहाड़ों से नदियां बहती है, पूछने वाला पूछते है कि आप समुद्र में कहां तक जाओगी, वो बहती रहती है. म्हणून तुम्ही अभ्यास करतच राहायचं, वाचन करतच राहायचं, कोणी तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही कुठपर्यंत वाचन करणार आहे की कुठपर्यंत शिकणार आहे. हे छोटे छोटे चुटकुले असतात, ते पुस्तकातून घेऊन तुम्ही तुमच्या भावी जीवनात वापरू शकता. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. तसेच नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे आणि प्राध्यापक माणिकराव कीर्तने वाचनालय वाशिम नवी मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित ठाणे ग्रंथोत्सव 2017 या उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातील आमदार मंगलताई म्हात्रे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सहाय्यक ग्रंथालय संचालक मुंबई विभाग श्रीमती शालिनी इंगळे, अध्यक्ष उपविभाग ग्रंथालय संघ राजेंद्र वैती, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे जिल्हा श्री दाष्टपुत्रे, उपशिक्षणाधिकारी SS पाटील, ज्यांच्या माध्यमातून हा ग्रंथ उत्सव या ठिकाणी साजरा सुरू होत आहे, ते सुहास रुकडे आणि ज्यांनी सहकार्याची भूमिका या नव्या मुंबईमध्ये हा ग्रंथोत्सव व्हावा या उद्देशानं सहकार्याचा हात पुढे केला असे माझे कंपनीतील गुरुवर्य श्रीयुत कुलकर्णी साहेब आणि उपस्थित त्या ठिकाणी साहित्यिक आणि विद्यार्थी बाळ मित्रांनो, पहिल्या प्रथम या
ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. लिखित स्वरूपामध्ये ग्रंथ या पुस्तक ग्रंथातूनच या ठिकाणी महाभारत रामायण अशा अनेक विविध आपण त्याच्यातून पाहिलेला लिखित स्वरूपामध्ये वाचन संस्कृतीमध्ये वाढावी त्याचा विकास व्हावा ग्रंथाचं प्रसार व्हावा या उद्देशानं हा उत्सव साजरा करत असताना सकाळी त्या ठिकाणी ग्रंथ दिंडी झाली आणि आता त्याचं उद्घाटन होतं. नवी मुंबई सांस्कृतिक वसा घेतलेली नवी मुंबई सुसंस्कृत नवी मुंबई अशा या नवी मुंबईमध्ये हा ग्रंथचा उत्सव संपन्न होत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी पुन्हा एकदा यांचा धन्यवाद आभार व्यक्त करतो. आज मी तिला मी महापौर झालो असते मंदाताई माते आमदार झाले आमचे कुलकर्णी साहेब एक कामगारांपासून एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले एक लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी वाचन संस्कृती एक विकास घडवण्याचं काम करते ग्रंथाचा विकास होतो हे लिखित स्वरूपामध्ये त्याचं प्रतीक आहे असं मी या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाचनाची आवड व्हावी या उद्देशानं त्या ठिकाणी रेड टू रूम ही संकल्पना त्या ठिकाणी शाळांमध्ये राबवलेली आहे आणि त्यामध्ये आवश्यक असणारी पुस्तकं त्या ठिकाणी आम्ही त्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. मंदाताईंनी उल्लेख केला तो गौरव सभागृहामध्ये ग्रंथालय त्या ठिकाणी सुरू केलं. आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये विविध विभागामध्ये 22 ग्रंथालये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि जवळजवळ 60,000 त्या ठिकाणी ग्रंथ आणि पुस्तकाचं ठेवलेले आहे. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज आपण हा जो ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालयांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या विद्यमाने आणि माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी यांच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सव 2017 या सोहळ्याचे आपण आयोजन करीत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला उद्घाटक म्हणून माननीय श्री जयंतरावजी सुतार महापौर नगरपालिका आयुक्त महानगरपालिका महापौर प्राप्त झालेले आहेत. तर मी कार्यालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माननीय आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे या लाभलेल्या आहेत त्यांचंही स्वागत मी कार्यालयाच्या वतीनं करतो. नमस्कार आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते एक साधारण महिन्यापूर्वी ग्रंथालय अधिकारी श्री रोकडे यांनी मला सांगितलं की ठाणे जिल्ह्याचा जो ग्रंथोत्सव आहे यंदाचा ग्रंथोत्सव 2017 तो आपण आपल्या ह्या माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या सहकार्याने करावं तर आपलं काय म्हणतं काही आडेवाडे न घेता मी ताबडतोब त्यांना आमच्या मंडळातर्फे संस्थेतर्फे होकार दिला आणि त्यानुसार आजचा आपला इकडे ग्रंथोत्सव होत आहे. आजकाल वाचक कमी होत चालले अशी जिकडे तिकडे ओरडाओढ आहे खंत आहे. सर्व ग्रंथालयाचं चौकशी केली तर असं लक्षात येतं की वाचकांची संख्या घटत आहे सभासदांची संख्या घटत आहे पण मला अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की आमच्या प्राध्यापक माणिकराव कीर्तने वाचनालय गेले 5 वर्षापासून दर महिन्याला कमीत कमी 5 ते 6 नवीन सभासद होत आहेत. त्याचबरोबर आमची अभ्यासिका त्याच्यामध्ये साधारण महिन्याला 50 विद्यार्थी अभ्यास करायला येतात. कधीतरी मग आम्हाला अशी वेळ येते की सांगावं असं वाटतं की आता बसायला जागा नाही येणार नाईलाज होतो आणि त्या मुलांना आम्हाला त्या महिन्याला ॲडमिशन देता येत नाही. परंतु आम्ही त्या दृष्टीने पुढे विचार करत आहोत.
ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळते अज्ञानाच्या अंधाराच्या राती. मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत हे सांगितलेलं आहे. माननीय व्यासपीठ, नवी मुंबई महापौरचे, नवी मुंबईचे प्रथम नागरिक महापौर जयंती सुधासाहेब, इथल्या लोकप्रिय आमदार ममताताई म्हात्रे, सहाय्यक ग्रंथालय संचालिका निवले मॅडम, माहिती अधिकारी सहस्रबुद्धे सर, रबडे साहेब सुभाष कुलकर्णी, समोर उपस्थित बसलेले सगळे मान्यवर, ग्रंथोत्सव शासनाने सुरू केलेला हा उपक्रम 1911 पासून सुरू आहे, अव्याहत आत्तापर्यंत चालू आहे. आणि याची सुरुवात जिथे झाली ते आमच्या ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयामधून प्रथम सुरुवात झाली, त्याचे साक्षीदार आहेत आमचे सहस्रबुद्धे. शासनाने ग्रंथोत्सव सुरू केला, त्याला शासनाचं धोरण आहे की ग्रंथालय, ग्रंथ प्रकाशक यांची वृद्धगती व्हावी, वाचक वाढावे, ग्रंथाची विक्री व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. पण थोडी खंत वाटते की ह्याच्यामध्ये प्रकाशक वगैरे जास्त सहभाग घेत नाही, का घेत नाही मला कल्पना नाही. पण वास्तविक त्यांनी ह्या दिलेली भाग घ्यायला पाहिजे. तुम्ही जर एक लिस्ट बघितली याच्यात, तर साहित्य मंडळाचे पदाधिकारी याच्यामध्ये आहे. हा उपक्रम चालू करताना शासनाने विद्यार्थी हा घटक जास्त नजरेसमोर ठेवलेला आहे, कारण तुम्ही पुढील भावी पिढीतले चांगले वाचक आहात. तुमच्यामधनंच लेखक, कवी, निवेदक तयार होणार, शास्त्रज्ञ शिक्षक होतात. गुणांसाठी आपण परीक्षेला गुण मिळवाय म्हणून आपण अभ्यास करतो, तो अभ्यास करणं आणि इतर अवांतर वाचन करणे ह्यात फार फरक आहे. अवांतर वाचनामुळे तुमची बुद्धी तल्लक होते, तुम्हाला जगाचं ज्ञान होतं, विविध विषयांची माहिती होते, आणि म्हणून आपण अवांतर वाचन करणं फार गरजेचं आहे. जयवंत सुतार साहेब, आमदार ममताताई म्हात्रे मॅडम आणि व्यासपीठाबरोबरही सर्व मान्यवर, आज सकाळीच खूप सुंदर ग्रंथदिंडी बघायला मिळाली. आम्ही सगळे त्यात सहभागी झालो आणि ज्या उत्साहाने मुलं या सगळ्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते ते बघून ही खरंच खात्री पडली की वाचनाचा हा जो वसा आहे हा फक्त मुलंच पुढे नेऊ शकतात. पालकांना आणि आपल्या हातामध्ये फक्त त्यांना प्रेरणा देणं, त्यांना एक पुस्तक वाचायला देणं ही मात्र एक मोठी जबाबदारी आहे. मी फक्त एकच विनंती या ठिकाणी या सगळ्या सभागृहाला करू इच्छितो की आजचा दिवस ग्रंथोत्सवाचा जो आहे या निमित्ताने आपण किमान आज एक पुस्तक तरी प्रत्येकाने वाचलं पाहिजे असा एक ज्याला म्हणतो की एक निर्धार करूया. या ठिकाणी कॉलेजचे मुलं मुली पण दिसत आहेत, शाळेचे पण दिसत आहेत. मला वाटतं मॅडम वाचनाची आवड माझ्या आमच्या पिढीच्या काळात वाचनाची आवड टी व्हीने कमी केली होती आणि आता तर वाचन मोबाईलनं संपवून टाकलेलं आहे असं चित्र दिसत आहे. आपण जेवढा मोबाईल वापरतो त्याच्या अतिशय फार कमी टक्केवारी असेल की आपण पुस्तक वाचत असो. आपल्या करिक्युलम व्यतिरिक्त आपण एक चांगलं पुस्तक दररोज वाचावं हा निर्धार आपण ग्रंथोत्सवाच्या या निमित्ताने करूया. मी परत एकदा या निमित्ताने माणिकराव कीर्तने वाचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो
एक छोटीशी गोष्ट मी नक्की सांगू इच्छितो की आपल्या मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या ठिकाणी अतिशय दुर्मिळ असा ग्रंथांचा दस्तावेज आहे. जवळजवळ 18 लाख पानं ही दुर्मिळ ग्रंथ संपदा आहे, ती जर आपण पाहिली तर चकित व्हाल. ग्रंथोत्सव 2017 ठाणे जिल्हा उद्घाटन समारंभाच्या समारंभाचे अध्यक्ष किंवा उद्घाटक प्रथम मी बोलते, उद्घाटक नवी मुंबई महानगरीचे प्रथम नागरिक श्री जयवंतजी सुतार सर, उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष माननीय आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे मॅडम, आपले जिल्हा माहिती अधिकारी अष्टपुत्रे सर, उपशिक्षण अधिकारी श्री पाटील सर, श्री कुलकर्णी सर, इतर मान्यवर आणि उपस्थित ग्रंथालय चळवळीतील ग्रंथप्रेमी, वाचक, प्रकाशक आणि विशेषत शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रत्येकाला दैनंदिन जीवनामध्ये जीवनात अगदी आपल्या दैनंदिनची कामं करत असताना कंटाळा येतो. रुटीन कामं तीच तीच करण्यामध्ये एक रुटीनता येते आणि मग आपल्याला त्या कामाचा कंटाळा यायला लागतो. मग आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण साजरे करण्याची आपल्याला प्रथा आहे. मागच्याच महिन्यामध्ये आपण दीपोत्सवाचा सण साजरा केला आणि ह्या सणानिमित्त जी निर्माण झालेली ऊर्जा आहे, उत्साह आहे, तो वर्षभरासाठी आपण साठवून ठेवला आणि तोच उत्साह आपण वर्षभर उपयोगात आणून आपलं दैनंदिन जीवन सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करतो. अशाच प्रकारे साहित्य विश्वात किंवा आपल्या विचारामध्ये दैनंदिन कामामुळे म्हणा किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे जी मरगळ येते आणि ही मरगळ झटवण्यासाठी आपण या ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत. अष्टपुत्री सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी ग्रंथदिंडीने खूप उत्साहात सुरुवात झाली. विविध फलक आपल्या विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले होते. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या रूप, असंच एक वाक्य होतं, धकाधकीच्या जीवनामध्ये जो वाचतो तोच खरा वाचतो, अशी विविध वाक्य होती. तर ह्या ग्रंथदिंडीने आपण सुरुवात केलेलीच आहे, उत्साहाने सुरुवात केलेलीच आहे आणि ह्या 2 दिवसाच्या उत्सवामध्ये आपण जी वैचारिक उत्साह, वैचारिक आनंद जो घेणार आहोत, त्या वैचारिक आनंदाचा, उत्साहाचा आपण वर्षभर उपयोग करून आपलं जे वैचारिक जीवन आहे ते समृद्ध करण्याचा. एकदम ग्रंथाची मैत्री झाल्यावर तुम्हाला खरंच एवढा आनंद वाटेल की तुम्ही निश्चितच म्हणाल की याच्याशिवाय पर्याय नाही, कारण ग्रंथाचं एक नातं निर्माण केलं आहे, त्याला मैत्रीचं नातं जो आपण शब्द वापरला आहे, मैत्री करायची ग्रंथाची. नातं किती जुनं यावर ना मैत्री टिकते, नातं किती जुनं यावर ना मैत्री टिकते, नातं टिकवायला मैत्री खोल असावी लागते. तुम्हाला जास्तीत जास्त वाचन नीट करायला लागेल. नातं किती जुनं याच्यावर ना मैत्री टिकते, नातं टिकवायला मैत्री खोल असावी लागते. कुठेही बी पेरून झाड नाही उगवत, कुठेही बी पेरून झाड नाही उगवत, मुळात जमीन थोडी तरी ओली असावी लागते, ओली असावी लागते. आमचा ओला आमच्या जमीनमध्ये काय येतो, असे काही ग्रंथोत्सव होत असतात, जे महनीय व्यक्ती आहेत ते आपल्याला ग्रंथांविषयी सांगत असतात आणि मला निश्चित आनंद वाटतो की आज आपल्या व्यासपीठावर असे काही महनीय व्यक्ती आहेत ज्यांनी ग्रंथ वाचलेले आहेत, ग्रंथांनीच त्यांना मोठं केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जी काही सामाजिक ज्ञाने निर्माण झालेली आहे ती ग्रंथांमुळेच झालेली आहे, याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे, आदर आहे.
प्राध्यापक माणिकराव कीर्तने वाचनालयाची उपाध्यक्ष. आज आमच्याकडे ग्रंथोत्सवाचं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे यांच्यातर्फे हा ग्रंथ उत्सव आम्ही आज साजरा करतो आहोत. मुख्य म्हणजे या ग्रंथ उत्सवामध्ये ग्रंथदिंडीमध्ये आम्ही महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना सामावून घेतलं, ज्यामुळे की छोट्या वयातच त्यांना ग्रंथांचं आकर्षण आणि वाचनाची संस्कृती याचं ज्ञान होईल. आपण म्हणतो की डिजिटलायझेशनमध्ये आणि मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचं आणि एकंदरीत सगळ्याच समाजाचं लक्ष हे ग्रंथांकडून दुसरीकडे जात आहे, त्याच्यामुळे ते ग्रंथाकडे येत नाही आहे. तर आम्ही ठरवले ग्रंथच त्यांच्यापर्यंत न्यायचे की ज्यामुळे त्यांना ग्रंथांमध्ये रुची निर्माण होईल, वाचनाची ओढ निर्माण होईल आणि ही वाचन संस्कृती निर्माण झालेली की छोटी मुलं बालकाची उद्याच्या समाजापर्यंत येऊन पोहोचवू शकतील. या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या याच्यामध्ये सामावून घेतलं. इथे बरीच उच्च मंडळी आलेली आहेत आणि त्यांचे व्याख्यानं वगैरे पण आम्ही ऑर्गनाईज केले, त्यातून सुद्धा आम्हाला बरेच चांगले विचार आणि वाचन संस्कृतीविषयीचं ज्ञान मिळेल. वाचाल तर वाचाल. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक गायकवाड, MVTV.